नमस्कार. सर्वप्रथम आपल्या सर्वांना महाराष्ट्र दिनाच्या अतिशय मनापासून शुभेच्छा. माननीय प्राचार्य डॉक्टर श्रीकांत गुप्ता, उपप्राचार्य डॉक्टर कौल, आपले पर्यवेक्षक असणारे श्री प्राध्यापक गरुड आणि प्राध्यापक बंधू भगिनींनो, छोटी नीलिमा आज शाळेतनं लवकर परत आली होती, कारण तिला भूक लागली होती, कडाडून भूक लागलेली होती. त्यामुळे ती धावतच आईपाशी गेली आणि आईला म्हणाली की आई आई पटकन जेवायला वाढ बरं. आई म्हटली थांब बाळा वाढते, आणि आईनं भाकरीचं टोपलं उघडलं, कशी तरी कोरवर भाकरी त्या टोपल्यातनं काढली आणि त्या निलिमाच्या ताटामध्ये वाढली. निलिमाने ती पटकन खाल्ली आणि परत हट्ट केला की आई मला अजून भूक लागली, मला अजून वाढ. आईनं तिला उत्तर असं दिलं की बाळ आज एवढंच आहे, तू आता पाणी पिऊन तुझं पोट भर. निलिमा ज्या वेळेला झोपायला गेली तेव्हा तिनं बघितलं की आपल्या आईनं जवळपास तांब्याभर पाणी पिलं आणि आपल्या पोटाला टॉवेल गुंडाळा. कोण होती निलिमा, पुढं काय केलं तिनं? संजय इन्कम टॅक्स ऑफिस, सेल्स टॅक्स ऑफिसर, त्याच्या टेबलवरती नोटांचा जुडगा पडलेला होता आणि समोर बसलेले शेठजी म्हणत होते साहेब एवढ्यात काम नाही झालं तर अजून सांगा. संजयच्या डोळ्यासमोर 10x10 पत्र्याच्या खोलीमध्ये आपले राहणारे आई वडील तरळले आणि संजयच्या समोर प्रश्न निर्माण झाला की आता काय करावं. आज अशोकच्या परीक्षेचा शेवटचा दिवस होता. तो विचारमग्न झाला होता. का बरं झाला होता? कारण सर्जरी, एम एस सर्जरीमध्ये 8 पैकी 7 विषयामध्ये त्याला सुवर्णपदकं मिळालेली होती. 8वं सुवर्णपदक मिळालं नाही म्हणून तो विचारमग्न झालेला नव्हता, तर आता इथून पुढं आपल्या आयुष्याची वाटचाल कशी करायची आहे याच्याबद्दल तो विचारमग्न झालेला होता. विजय आपल्या वस्तीतनं हिंडत होता आणि आजूबाजूला डोळे उघडे ठेवून बघत होता की अरे ही शाळेत जाणाऱ्या वयाची मुलं अशी का बरं वागतात, यांना कुणीच कसं चांगली गोष्ट सांगत नाही, काय करावं बरं. ही निलिमा, हा संजय, हा अशोक आणि हा विजय कोण आहेत हे, आणि महाराष्ट्र दिनाचा आणि या सगळ्यांचा संबंध तरी काय? महाराष्ट्र दिन म्हटल्यानंतर अर्थातच आठवतं ते महाराष्ट्राचं गीत, मंगल देशा पवित्र देशा महाराष्ट्र देशा प्रणाम घ्याव माझा श्री महाराष्ट्र देशा, असं ज्या गीताचं स्फूर्तीदायी वर्णन गोविंदाग्रजांनी आपल्या कवितेतनं केलं त्या कवितेची आठवण होते. आणि गोविंदाग्रज पुढेही म्हणतात राकट देशा कणखर देशा दगडांच्या देशा, आपल्या मायभूमीला उद्देशून ते म्हणतात दगडांच्या देशा. काय बरं या दगडांचं वैशिष्ट्य, जरा इतिहासामध्ये आपण मागं गेलं तर जवळपास इसवी सनाच्या पहिल्या दुसऱ्या शतकापासून किंवा त्याच्या आधीपासून महाराष्ट्र प्रांताचे वेगवेगळे उल्लेख आपल्याला सापडतात. मग कधी त्याला दक्षिणापद म्हटलं गेलं, कधी त्याला अपरांत, कोकणाला अपरांत म्हटलं गेलं, कधी विदर्भाला आणखीन काही नावं दिली गेली, परंतु या सगळ्याचा इतिहास आपल्या महाराष्ट्रामध्ये आपल्याला बघायला मिळतो. आणि मग या महाराष्ट्राच्या भूमीमध्ये इसवी सनाच्या 8व्या शतकामध्ये चमत्कार घडला. जगाची ही रीत आहे की आधी पाया आणि मग कळस, परंतु या महाराष्ट्रामध्ये चमत्कार असा घडला की आधी कळस बांधला गेला आणि मग पाया उभा राहिला. कुठं बरं घडलं हे? औरंगाबादपासून जवळ असलेल्या वेरूळमध्ये हे घडलं. राजा कृष्णराय त्या ठिकाणी राज्य करत होता आणि त्याच्या राणीनं त्याच्याकडे हट्ट धरला की जोपर्यंत कर्नाटकामध्ये जशी भव्य मंदिरं आहेत तशा प्रकारची भव्य मंदिरं आपल्या राज्यात उभी राहत नाहीत आणि त्याचा कळस मी बघत नाही तोपर्यंत मी पाणीसुद्धा पिणार नाही. राजानं दवंडी पिटवली, लोकांना विनंती केली आणि खरंच कारागीर दाहून आले आणि 2-3 दिवसामध्ये त्यांनी राजाला नेलं आणि तिथं त्यांना पहिल्यांदा कळस दाखवला. तो कळस होता की जगामधलं जे आश्चर्य ठरणाऱ्या अशा कैलास लेण्याचा. महाराष्ट्रामध्ये हा चमत्कार घडला असे आपले पराक्रमी पूर्वज होते. बर हा पराक्रम घडवून घेणाऱ्या कारागिराचं नाव जर इतिहासाला विचारलं तर इतिहासामध्ये दुर्दैवानं त्याची नोंद नाही. याच ओळीमध्ये पुढं गोविंदाग्रज असं म्हणतात नाजूक देशा कोमल देशा फुलांच्याही देशा. आमचा देश नाजूक आहे, कोमल आहे, फुलांचाही आहे. पश्चिम घाटाचा फार मोठा भाग महाराष्ट्रामध्ये सापडतो आणि जगामध्ये जेवढी जैवविविधता आहे त्याच्यापेक्षा मोठ्या प्रमाणावरती त्या जैवविविधतेचा फार मोठा भाग हा महाराष्ट्राच्या पश्चिम घाटामध्ये बघायला मिळतो. आणि ही नाजूकता, ही कलाकुसर बघायला मिळते ती अजिंठ्याच्या लेण्यामध्ये गेल्यानंतर आपल्याला बघायला मिळते. सुंदर अशा रमणींच्या अंगावरती अलंकार जे घातले गेलेले आहेत त्या अलंकारामध्ये ही कलाकुसर, ही नाजूकता आपल्याला बघायला मिळते. असा हा इतिहास. आणि मग या इतिहासामध्ये पुढे सातवाहन होऊन गेले, त्या वाकाटक होऊन गेले, त्याच्यानंतर चालुक्य घराण्याने राज्य केलं, यादवांचं राज्य धुळीला मिळालं,
यादवांचं राज्य धुळीला मिळालं कारण त्यांना आजूबाजूच्या परिस्थितीची जाणीव नव्हती आणि या भूमीवरती पारतंत्र्याचं पुन्हा एकदा काळकुट्ट सावट पसरलं आणि या काळकुट्ट सावटामध्येच पुन्हा एकदा स्वातंत्र्याची ज्योत निर्माण करणारे आपल्या सर्वांचे प्रेरणास्थान असणारे छत्रपती शिवाजी महाराज या ठिकाणी उपस्थित झाले आणि त्यांनी आपल्या पराक्रमानंतर या सगळ्या भूमीचा इतिहास बदलला. भव्य हिमालय तुमचा आमचा, भव्य हिमालय तुमचा आमचा, केवळ माझा सह्य कडा, गौरी शंकर उभ्या जगाचा, गौरी शंकर उभ्या जगाचा, मनात पूजिन रायगडा, असं ज्या वेळेला वसंत बापट म्हणतात त्या ओळीमध्ये पुढे वसंत बापट असं म्हणतात. या मातीचे कणलोहाचे, या मातीचे कणलोहाचे, तृणपात्यांना खडग कळा. वसंत बापटांची ही केवळ कवी कल्पना नाही, 1700 साली ज्या वेळेला छत्रपती राजाराम महाराजांचं निधन झालं त्यावेळेला एका अर्थानं या मराठी राज्याला राजा नव्हता, परंतु राजा नसताना सुद्धा या प्रजेनं 7 वर्ष संघर्ष केला आणि जो आक्रमणकारी असणारा औरंगजेब होता त्याला याच मातीआड केलं. या महाराष्ट्राचा इतिहास, या महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये आपण दुसऱ्या बाजूला बघतो की जिला जगाची माऊली म्हणलं पाहिजे असं संत ज्ञानेश्वरांनी सगळ्या जगाच्या कल्याणासाठी पसायदान मागितलं तर याच भूमीमध्ये संत तुकारामांनी जीवनाचा खरा अर्थ सामान्यांच्यापर्यंत जाण्यासाठी मराठीतून अभंग रचना केली. दुसऱ्या बाजूला महानुभाव पंथानं आपल्या ग्रंथाद्वारे समाजामध्ये जागृती आणायचा प्रयत्न केला. आणि मग आपण झटकनं पुढे येतो त्यावेळेला 18व्या 19व्या शतकामध्ये आपल्याला लक्षात येतं, आम्ही अभिमानानं म्हणतो की दिल्लीचे ही तख्त राखितो महाराष्ट्र माझा, ही काही कवीची कल्पना नाही. 18व्या शतकाच्या शेवटी महाजी शिंद्यांनी, त्यांना बाबा शिंदे बाबा असं म्हणायचे, महाजी शिंद्यांच्या बरोबर त्यावेळेच्या दिल्लीच्या बादशहानं करार केला आणि इथून पुढे साम्राज्याच्या रक्षणासाठी तुम्हाला चौथाईचा हक्क देऊ आणि तुम्ही म्हणाल तेवढी खंडणी आम्ही तुम्हाला द्यायला तयार आहोत, अशी ते खंडणी त्यावेळेला स्वीकारली आणि एका अर्थानं भारताच्या मोठ्या भागावरती मराठ्यांनी राज्य केलं. म्हणून आपण म्हणतो की दिल्लीचे ही तख्त राखितो महाराष्ट्र माझा. त्यानंतर आपण पुढे येतो ते 19व्या शतकामध्ये. 19व्या शतकामध्ये सर्व भारतीयांनी ज्यांनी मनापासून वंदन केलं पाहिजे असं फुले दंपतीचं जीवन याच पुण्यामध्ये घडलं. इथं असणाऱ्या सामान्य लोकांचा अध्ययनाचा अधिकार इथल्या दुष्ट रूढींनी परंपरांनी ज्यांनी झाकून टाकलेला होता, ज्या मोडीत काढलेला होता, त्यांना पुन्हा शिक्षण मिळालं पाहिजे याच्यासाठी क्रांती सूर्य ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले यांनी आपल्या जीवनाचा उभा संघर्ष मांडला. आणि मग या परंपरेमध्ये आपण बघायला गेलो तर या परंपरेमध्ये आणखीन पुढे मंडळी निघाली, मग ते न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे असतील, समाजसुधारक असणारे आगरकर असतील, किंवा त्यांच्याच मालिकेतले स्वतःच्या अलौकिक तेजानं तळपणारे या भारतभूमीचे थोर सुपुत्र असणारे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील. हे एका बाजूला सामाजिक क्षेत्रामध्ये, राष्ट्रभक्तीच्या क्षेत्रामध्ये आम्ही बघतो. दुसऱ्या बाजूला राजकीय पटलावरती ज्यांनी एका वेळेला भारताचं नेतृत्व केलं असे लोकमान्य टिळक या महाराष्ट्रातच जन्माला आले. भाषाशुद्धीचा आग्रह धरून क्रांतिकारकांना अत्यंत प्रेरणा देणारे स्वातंत्र्यवीर सावरकरांचं जीवन आणि आपल्याला ज्यांचा अभिमान अत्यंत वाटतो असे आपल्या महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीचे संस्थापक असणारे क्रांतिकारक वासुदेव बळवंत फडके याच महाराष्ट्रभूमीतले. असा इतिहास ज्यावेळेला मी पुढं पुढं सरकतो त्यावेळेला आमच्या लक्षात असं येतं की आमच्या पूर्वजांनी केवढी वर मोठी कामगिरी करून ठेवलेली आहे आणि या पूर्वजांचं अत्यंत विनम्रपणानं, अत्यंत आदरानं आणि अत्यंत अभिमानानं स्मरण करण्याचा हा दिवस आहे. आणि या स्मरणामध्ये आम्ही ज्यावेळेला पुढे जातो त्यावेळेला आम्हाला असं लक्षात येतं की आजच्या काळामध्ये सुद्धा आपल्या पराक्रमानं, आपल्या गुणवत्तेनं भारताच्या नव्हे तर जगाच्या क्षितिजावरती अनेक आपले महाराष्ट्रीय बांधव तळपताना दिसतात. नमुन्यादाखल दोघांचा उल्लेख या ठिकाणी मी करेन, ते म्हणजे ज्याला पर्यावरणातलं नोबेल पारितोषिक असं म्हटलं जातं असं टेलर किंवा टायलर पारितोषिक मिळवणारे प्राध्यापक माधवराव गाडगे, आणि दुसरं गणितातलं ज्याला नोबेल पारितोषिक म्हटलं जातं असं रॉल्फ नोवानलिना पारितोषिक मिळवणारे सुभाष खोत. म्हणजे या महाराष्ट्रामध्ये विद्वत्तेची कमी नाही, या महाराष्ट्रामध्ये कार्यकर्त्यांची कमी नाही, या महाराष्ट्रामध्ये चळवळीची कमी नाही हे आजसुद्धा उदाहरणादाखल सिद्ध करून दाखवणारे महाभाग या भूमीमध्ये जन्माला आले आणि नवे नवे आजसुद्धा ते कार्यरत आहेत आणि इथून पुढच्या काळामध्ये सुद्धा होणार आहेत याबद्दल आपल्या मनामध्ये संशय नाही. आणि दुसऱ्या बाजूला आपण आजच्या महाराष्ट्र राज्याचे स्थापनेची पार्श्वभूमी आपण समजवून घ्यायला लागतो त्याला जातो ते आपण 1920 सालामध्ये. त्यावेळेला त्यावेळच्या राष्ट्रीय काँग्रेसनं पहिल्यांदा असं एक समिती नेमली आणि त्या समितीनं असा एक सूचना केली की इथून पुढे भाषावार प्रांतरचना केली पाहिजे, परंतु त्यावेळच्या काही नेत्यांच्या मनामध्ये काहीतरी वेगळे विचार होते आणि त्यांनी तो प्रश्न त्यावेळेला धसास लावायचा नाही किंवा तो या पद्धतीनं सोडवू नये असा निर्णय केल्यामुळे तो प्रश्न तसाच भिजत पडला. आणि मग 1946 साल उजाडलं, पुन्हा एकदा या प्रश्नानं उचल खाल्ली
आणि मग या प्रश्नावरती देशामध्ये आता भाषावर प्रांतरचना झाली पाहिजे अशा प्रकारचे लोकवारे वाहू लागले आणि मग त्यामध्ये दार कमिशन नेमण्यात आलं. जवाहरलाल नेहरू त्यावेळेला भारताचे पंतप्रधान होते. या दार कमिशननं भाषावर प्रांतरचनेचा अहवाल दिला परंतु त्यामध्ये महाराष्ट्रावरती एका अर्थानं अन्याय केला गेला असं म्हटलं पाहिजे, कारण महाराष्ट्राला महाराष्ट्रापासून मुंबई वेगळं करण्याची सूचना केली. या अहवालानं सुद्धा समाधान झालं नाही, त्यामुळे 1948 काँग्रेसच्या अधिवेशनामध्ये जवाहरलाल नेहरू, पट्टाभी सीतारामय्या आणि वल्लभभाई पटेल या तिघांची JVP समिती नेमण्यात आली आणि या समितीनं भाषावर प्रांतरचनेच्या विरोधात कौल दिला. परंतु जनमानस इतकं प्रक्षुब्ध झालं की आंध्र प्रदेशचे सुपुत्र असणारे पोट्टी श्रीरामलू यांनी आमरण उपोषण केलं आणि ते शब्दशः आमरण उपोषण केलं. त्या उपोषणामध्येच त्यांचा अंत झाला आणि लोकभावनेचा प्रक्षोभ हा केंद्र सरकारला लक्षात घ्यावाच लागला आणि या भारतामध्ये भाषेच्या आधारावरती जन्माला आलेलं पहिलं राष्ट्र ते म्हणजे आंध्र प्रदेश. आणि आता हा प्रश्न धसास लावायलाच पाहिजे होता, कारण एका प्रांताची रचना भाषेवर झाली होती. त्यामुळं पुन्हा एकदा समिती नेमण्यात आली आणि मग ती कुंजरू समिती, फाजल आयोग, न्यायमूर्ती फाजल आयोग अशा पद्धतीचा तो आयोग नेमण्यात आला आणि 1955 त्या आयोगाचा निवाडा जाहीर झाला. काय होता या आयोगाचा निवाडा? त्या आयोगाचा निवाडा असा होता की बेळगाव, डांग, गोवा हे प्रदेश वगळून उर्वरित महाराष्ट्र करावा आणि विदर्भसुद्धा त्याच्यापासून वेगळा करावा. हा पर्याय ज्यावेळेला सगळ्यांच्या समोर आला त्यावेळेला जनमानस प्रक्षुब्ध होऊन उठलं आणि लाखो लोक या अहवालाच्या विरोधात निदर्शनं करण्यासाठी पुढे आले. आणि मग तोपर्यंत काँग्रेसच्या तत्कालीन नेत्यांची भूमिका बदललेली असल्यामुळे तोपर्यंत जे सक्रिय कार्यकर्ते होते काँग्रेस पक्षामधले म्हटलं पाहिजे ते थोडेसे मागे पडले, परंतु जनमताचा रेटाच एवढा होता की संयुक्त महाराष्ट्र समिती, एकीकरण समिती या नावानी समिती याच पुण्यामध्ये टिळक स्मारक मंदिरामध्ये ती स्थापन झाली. SM जोशी, नानासाहेब गोरे, त्यानंतर सगळ्यात ज्यांच्या प्रभावी वक्तृत्वाचं वर्णन केलं पाहिजे असे आचार्य अत्रे, अशी दिग्गज मंडळी त्या पुढे आली आणि या दिग्गज मंडळींच्या पुढे ज्याचं वय केवळ 75 जास्त होतं असा एक तरुणांच्या उत्साहानं लाजवेल असा पुढे आला आणि ते होते सेनापती बापट. त्यांनी असं सांगितलं की महाराष्ट्र मेला तरी राष्ट्र मेले, महाराष्ट्र मेला तरी राष्ट्र मेले, मराठ्या वीन राष्ट्र गाडानं चाले, खरा वीर खरा वीर वैरी पराधीनतेचा, खरा वीर वैरी पराधीनतेचा, असं सांगणारे सेनापती बापट. मग ही लोकभावना इतकी प्रक्षुब्ध झाली, मोर्चे, निदर्शनं, सत्याग्रह या पद्धतीची मालिका निर्माण झाली आणि भारताच्या इतिहासामध्ये एका अर्थानं काळ्या अक्षरात ज्यांचं वर्णन केलं पाहिजे असा काळा दिवस याच भूमीनं बघितला. जवळपास 106 हुतात्म्यांना महाराष्ट्राच्या एकीकरणासाठी बलिदान द्यावं लागलं. मग या चळवळीमध्ये दिल्लीला जाऊन मोर्चा झाला. पंडित जवाहरलाल नेहरू ज्यावेळेला प्रतापगडावरती छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचं अनावरण करण्यासाठी आले त्यावेळेला त्यांना काळे झेंडे दाखवून इथल्या जनतेनं आपल्या भावनेची चुणूक त्यांना दाखवून देण्यात आली. आणि त्या एक वर्षाचा 55-56 जर काळ आपण बघितला, 55 ते 56 या जवळपास 1.5 वर्षाच्या काळामध्ये वेगवेगळे 3 प्रकारचे प्रस्ताव हे जनतेसमोर ठेवण्यात आले. कधी मुंबईला वेगळं करा, कधी मुंबईला केंद्रशासित करा, कधी महाद्विभाषिक करा, अशा पद्धतीचे वेगवेगळे प्रस्ताव ठेवण्यात आले. परंतु बदलत्या जनमानसाची आणि प्रक्षुब्ध भावनांची नोंद ही केंद्र सरकारला घ्यावीच लागली आणि अखेर तो सुवर्णदिन उजाडला. त्यावेळेचे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांनी महाराष्ट्राचा मंगल कलश आणला असं म्हटलं जातं. आणि खरंच 1 मे 1960 हा दिवस महाराष्ट्राच्या इतिहासात एका अर्थानं सोन्याचा दिवस ठरला. आणि हा महाराष्ट्राचा इतिहासातला सोन्याचा दिवस पुन्हा प्रत्यक्ष जनतेच्या जीवनामध्ये सोन्याचा व्हावा याच्यासाठी सरकार कामाला लागलं. आणि मग आपण झपाट्यानं ज्यावेळेला पुढे येतो त्यावेळेला आज ज्यावेळेला 2015 आपण विचार करतो महाराष्ट्राची, त्यावेळेला अभिमान करण्यासारख्या गोष्टी महाराष्ट्रामध्ये कोणत्या कोणत्या आहेत? तर महाराष्ट्रामध्ये अभिमान करण्यासारख्या बाळगण्यासारख्या वेगवेगळ्या गोष्टी आहेत, निःसंशयपणे आहेत, की ज्या भाषेला आता अभिजात दर्जा मिळणार अशी तुमची आमची बोलीभाषा असणारी मराठी भाषा हा आपल्या अभिमानाचा विषय आहे. दुसऱ्या बाजूला सगळ्या भारतामध्ये रोजगार हमी योजना राबवून लोकांना किमान अन्नाची, किमान पाण्याची व्यवस्था करणारं पहिलं राज्य म्हणून महाराष्ट्राची नोंद झाली. जनतेला इथल्या शासनामध्ये काय चाललं आहे आणि कशा पद्धतीनं निर्णय प्रक्रिया होते याची माहिती झालीच पाहिजे, कारण लोकशाहीमध्ये जनता सार्वभौम आहे हे प्रत्यक्षात उतरवणारा राईट टू इन्फॉर्मेशन, माहितीचा अधिकार कायदा पहिल्यांदा भारतामध्ये महाराष्ट्र राज्यामध्ये झाला. अशा पद्धतीचे वेगवेगळे कामं या महाराष्ट्रामध्ये घडली आणि ही कामं ज्यावेळेला आपण बघतो त्यावेळेला मन आनंदानं आणि ऊर अभिमानानं भरून येतो. आणि खरंच होय, निश्चितपणे एका ध्येयाच्या दिशेनं आमची वाटचाल चालू आहे असं मला वाटतं.
परंतु ज्या वेळेला आम्ही ध्येयाच्या दिशेने आम्ही वाटचाल करतो त्यावेळेला आम्हाला लक्षात असं घेतलं पाहिजे की आज या महाराष्ट्राची स्थिती काय आहे. 2011 साली आपल्यापैकी अनेक जणांनी जनगणना केली. त्या जनगणनेमध्ये वेगवेगळे आकडे आपल्या समोर आले आणि हे आकडे आपल्या सगळ्या विचारी माणसांना हे कृती करायला भाग पाडणार आहेत असं मला स्वतःला वाटतं. काय सांगतात हे आकडे? हे आकडे असं सांगतात की 2011 साली महाराष्ट्रामध्ये 24.5% इतकी गरिबी आहे. म्हणजे ज्यांना दोन वेळ पोटभर जेवायलासुद्धा मिळत नाही असे जवळपास 25% लोक या महाराष्ट्रात आहे. संख्येच्या हिशोबात बघायला गेलं तर 2.5 ते 3 कोटी लोक असे आहेत की ज्यांना रोज पोटभर जेवायला मिळत नाही. दुसऱ्या बाजूला आम्ही बघायला गेलो तर महाराष्ट्रामध्ये साक्षरता देशापेक्षा जास्त असली तरीसुद्धा ती जवळपास 83% आहे. अजूनही 17% लोक म्हणजे पुन्हा एकदा 1.5-2 कोटी लोक हे निरक्षर आहेत, त्यांना साधं लिहिता वाचतासुद्धा येत नाही. दुसऱ्या बाजूला आम्ही असं बघायला लक्षात येतं की जी माता जन्म देते अशा मातेला योग्य ठिकाणी तिची प्रसूती व्हावी अशा पद्धतीची व्यवस्था दुर्दैवानं महाराष्ट्रामध्ये 100% महिलांसाठी उपस्थित नाही. पुण्या मुंबईसारख्या शहरांना आपण जर बाजूला काढलं तर गडचिरोलीसारख्या जिल्ह्यामध्ये 25% महिला केवळ रुग्णालयात किंवा तज्ज्ञ मार्गदर्शकांच्या देखरेखीखाली प्रसूत होतात. हे आजच्या महाराष्ट्राचं वास्तव आहे आणि आजच्या महाराष्ट्राचं वास्तव असताना मन निराशेनं भरून येतं आणि असं वाटतं की या महाराष्ट्रामध्ये हे काय चाललं आहे, महाराष्ट्रामध्ये हे काय चाललं आहे. ज्या भूमीमध्ये आमच्या पूर्वजांनी पराक्रम गाजवला, ज्या भूमीमध्ये आमच्या पूर्वजांनी आपलं आयुष्य समाजाच्या कल्याणासाठी वेचलं, त्या भूमीमधला समाज आज गरिबीमध्ये काय आहे. आणि मग ज्या वेळेला आम्ही पूर्वजांचं स्मरण करतो, आनंदानं करतो, अभिमानानं करतो, त्यावेळेला संत वचन आठवतं, सांगे वडिलांची कीर्ती तो एक मूर्ख. अरे वडिलांची कीर्ती सांगणारे आपण मूर्ख होणार आहोत का, असं एक नम्र आवाहन या निमित्तानं मला करायचं आहे. आणि असं करणारे महाराष्ट्रामध्ये कोण आहेत मगाच्या क्रमानं आपण जरा बघूयात. मगाच्या क्रमानं सुरुवातीला मी नाव घेतलं ते निलिमा मिश्रांचं. जळगाव जिल्ह्यामध्ये बहादूरपूर नावाच्या खेड्यामध्ये निलिमाताईंचा जन्म झाला आणि ज्या वेळेला गरिबीचे चटके आपल्याबरोबर आपल्या भावंडांना आई वडिलांना बसतात हे लक्षात आल्यानंतर जवळपास 8वी-9वीत असताना यांनी निर्धार केला की इथून पुढचं आयुष्य हे माझ्या बांधवांसाठी असेल, माझ्या बहिणींसाठी असेल, त्यांना पोटभर अन्न मिळेल याच्यासाठी मी खटाटोप करेन. आणि मग आज आपण असं बघतो की बहादूरपूरची परदेशात निर्यात होणारी गोष्ट कोणती आहे. बहादूरपूरच्या गोधडीला देशा परदेशामध्ये मागणी आहे आणि मग त्यांना आशियाचं नोबेल पारितोषिक म्हणतात. ते मॅगसेसे पुरस्कार मिळालेलं आपण सगळ्यांना बघितलं. मग आपण जातो गडचिरोलीसारख्या जिल्ह्यामध्ये, तिथं मेंढालेखा नावाच्या छोट्या गावामध्ये देवाजी तोफा म्हणून कार्य करते. 2006 साली ज्या वेळेला वन हक्क कायदा आला त्यावेळेला त्या कायद्यासाठी सरकारी यंत्रणेबरोबर, भ्रष्ट सरकारी यंत्रणेबरोबर त्यांनी कडोविकडीचा संघर्ष केला. आणि महाराष्ट्रातलं एक गाव असं आहे की ज्याच्या गावाच्या ग्रामपंचायतीच्या नावानं पॅन कार्ड आहे आणि जेवढं आयकर खाता आयकर मागेल तेवढं आयकर देण्याची त्यांची तयारी आहे, कारण त्यांचं उत्पन्नच तेवढं त्यांनी वाढवलंय. त्यामुळे दारिद्र्याचा प्रश्न त्यांनी आपल्या गावात आपलं सरकार ही घोषणा देऊन आपल्या गावापुरतं सोडवलेलं आहे असं आपल्याला लक्षात येतं. दुसरा मी उल्लेख केला तो मघाशी अशोकचा. कोण आहेत हे? हे आहे डॉक्टर अशोकराव कुकडे. MS च्या परीक्षेमध्ये इतकी सुवर्णपदकं मिळवल्यानंतर सुद्धा त्यांनी असं ठरवलं की या पुण्यामध्ये मी जन्माला आलो असले आणि या पुण्यामध्ये मला म्हणेल तेवढी पैसा देऊन माझ्याकडे येणारे रुग्ण उपलब्ध होणार असतील तरी हे माझं कार्यक्षेत्र नव्हे. माझं कार्यक्षेत्र त्यावेळच्या तुलनेनं असलेल्या मागास भागामध्ये म्हणजे मराठवाड्यामध्ये आहेत. मग जवळपास 30-35 वर्षापूर्वी लातूरसारख्या शहरामध्ये गेले, तिथे स्वामी विवेकानंद रुग्णालय चालवलं. आज 350-350 बेडचं मोठं हॉस्पिटल त्या ठिकाणी चालवतात. आणि ज्या वेळेला 1993 साली किल्लारीचा भीषण भूकंप झाला त्यावेळेला मदतीसाठी धावून जाणारी सगळ्यात पहिली जी टीम त्या गावामध्ये पोचली ती विवेकानंद रुग्णालयाची होती. मग 5 फाउंडेशनच्या पुरस्कारानं त्यांना गौरवण्यात आलं. मग अशाच पद्धतीचं काम स्वतःच्या गावात करणारे हॅलो फाउंडेशन उस्मानाबाद जिल्ह्यामध्ये अणदूरमध्ये काम करणारे डॉक्टर शशिकांत अहंकारी आणि त्यांच्या पत्नी अशाच पद्धतीचं काम त्यांच्या गावामध्ये करतात असं आपल्याला वैद्यकीय क्षेत्रामध्ये लक्षात येतं. दुसऱ्या बाजूला मगाशी मी जे उदाहरण सांगितलं संजय शिंदेचं, हा पुण्यातल्याच एका ज्याला झोपडपट्टी म्हटलं जातं अशा झोपडपट्टीमध्ये जन्माला आला, परंतु त्याच्या आयुष्याला परिसस्पर्श झाला तो एका माजी शिक्षकानं आदरणीय किशाभाऊ पटवर्धन यांनी स्थापन केलेल्या स्वरूप वर्धिनीचा. आणि त्याचं आयुष्यच बदलून गेलं. ज्यांच्या अंगामध्ये गुणवत्ता आहे परंतु आर्थिक दुर्दशेमुळे शिक्षणाची संधी मिळत नाही अशांच्या जीवनामध्ये शिक्षणाचा प्रकाश पसरवण्याचं काम गेली 30+ वर्ष ही स्वरूप वर्धिनी करते. आज स्वरूप वर्धिनी झाला, पुढे झाला परीक्षा देऊन सेल्स टॅक्स कमिशनर झाला. आणि मगाशी म्हटला तसा प्रसंग घडतो की त्याच्या टेबलवरती नोटांची चवड पडली, त्यानं ठामपणानं अभिमानानं उत्तर दिलं की माझ्या आई वडिलांना
त्यांना कशाचीही अपेक्षा नाही. त्यांचा मुलगा म्हणून माझं एकच कर्तव्य आहे की माझं काम मी प्रामाणिकपणे करेन. मग नोकरीच्या इतक्या वर्षामध्ये अनेक ठिकाणी बदल्या, अनेक ठिकाणी धमक्यांचे फोन, याला सगळ्यांना पुरुरून संजय शिंदे ज्यावेळेला मी बघतो त्यावेळेला लक्षात असं येतं की हा भ्रष्टाचाराचा समाजाला जो भेडसावणारा प्रश्न आहे त्याचं उत्तर कदाचित संजय शिंदेसारखे लोक ज्यावेळेला समाजामध्ये मोठ्या प्रमाणावरती उभं राहतील त्या पद्धतीनं या समाजाचा भ्रष्टाचाराचा प्रश्न दूर होईल. अशी अनेक एक नाही अनेक अशी उदाहरणं देता येतील. एक दोन तीन वेगळे मुद्दे मला या निमित्तानं सांगायचे. आजच्या तरुणांच्या समोर आव्हानं कसली आहेत? आजच्या तरुणांना आपल्या पूर्वजांच्या प्रती असणारा गौरव आहे का? किंबहुना आपल्या इतिहासाचं खरोखर ज्ञान त्यांना आहे का? असं म्हटल्यानंतर कुठंतरी वाटतं की दुर्दैवानं तसं ते नाही असं वाटतं. आणि दुसरा सगळ्यात महत्त्वाचा मला प्रश्न वाटतो, वेगळा प्रश्न वाटतो, ते म्हणजे व्यसनाधीनतेचा. गेल्या वर्षी विजय संपत नावाचे पुण्यामधले एक गृहस्थ आहेत, त्यांचा पुरस्कार देऊन दिल्लीमध्ये गौरव झाला. कशाबद्दल गौरव झाला? तर ते ड्रगच्या इतके व्यसनाधीन झाले होते, दारू वगैरे तर सोडाच, त्याच्या पुढे गेले होते आणि आयुष्य आता कडेलोटापर्यंत आलं असं वाटल्यानंतर कुणीतरी त्यांना मदतीचा हात दिला आणि हे असणारे विजय संपत आता व्यसनाधीन लोकांच्यासाठी काम करतात, व्यसनमुक्तीसाठी प्रयत्न करतात. अशी अनेक प्रकाशाची बेटं या महाराष्ट्रामध्ये आहेत, आपण उघड्या डोळ्यांनी ती बघायला शिकलं पाहिजे. आणि शिक्षक म्हणून मला या ठिकाणी आपलं सगळ्यांचं एक महत्त्वाचं योगदान आपण सगळेजण जरूर देऊ शकतो असं वाटतं. आपला विद्यार्थ्यांशी जो असणारा आत्मीय संबंध आहे, प्रेमाचा संबंध आहे, मायेचा संबंध आहे, त्या आत्मीयतेने, त्या प्रेमानं, त्या मायेनं आपण आपल्या विद्यार्थ्यांना आपल्या पूर्वजांच्या गौरवशाली कामगिरीची जाणीव करून दिली पाहिजे आणि त्यांना सांगितलं पाहिजे की आकांक्षा पुढे ती गगन ठेंगणे असं कर्तृत्व तुम्ही दाखवा, अशा पद्धतीची प्रेरणा आमच्या विद्यार्थ्यांना आपण दिली पाहिजे. मग अशा पद्धतीची प्रेरणा घेऊन विजय म्हस्केसारखा मानोरी सिन्नर तालुक्यामधला हा 75% अपंग असणारा युवक अब्दुल कलामांना ईमेल देतो की मला तुमच्यासारखा शास्त्रज्ञ व्हायचं आहे आणि टायरची झीज कशी होते याचं पेटंट मिळवण्याच्या मार्गावरती तो वयाच्या 17व्या 18व्या वर्षी जागतो. अशा पद्धतीची जिद्द बाळगणारी सोलापूर जिल्ह्यामधल्या वडशिंके गावामधली काजल जाधव ही कुस्तीमध्ये आपलं करिअर करायचं ठरवते. आपल्या विद्यार्थ्यांना सांगितलं पाहिजे आणि विशेषतः पुण्यासारख्या शहरामध्ये दरवर्षी असे काही अनुभव मला स्वतःला येतात, आपल्याच विद्यार्थ्यांच्यापैकी येतात की हे व्यसनामध्ये अडकलेले आहेत असे विद्यार्थी आम्हाला बघायला मिळतात. त्यामुळे या व्यसनांच्यापासून दूर राहा असा संदेश आपण सगळ्या विद्यार्थ्यांना आपुलकीनं आणि मायेनं दिला पाहिजे. ही एक गोष्ट आपण निश्चितपणे करू शकतो. दुसरी गोष्ट अशी आपण करू शकतो की मराठी ही केवळ बोलीभाषा न राहता ती ज्ञानभाषा झाली पाहिजे. मग एके ठिकाणी जगामधले विचारवंत, जगामधले भाषा अभ्यासक ओरडून असं सांगतात की अरे जगामधल्या अनेक भाषा मृत्यूपंथाला लागल्या, आज ना उद्या त्या मरण पावणार आहेत, आमची मराठी त्या रांगेमध्ये उभी आहे का? असा प्रश्न आम्ही ज्यावेळेला विचारतो त्यावेळेला आश्वासक स्वर येतो तो प्राध्यापक गणेश देवींचा. ते सांगतात की भाषा हेच आपलं हत्यार बनवून आपण वापरलं तर निश्चितपणे मराठीला पुन्हा एकदा वैभवाचे दिवस येतील. आणि दुसरा एक संदर्भ MKCL च्या सावंतांचा मी मध्यंतरी एक लेख वाचला आणि त्यांनी सांगितलं की आजचं जग जे आहे ते ग्राहकांचं जग आहे. ग्राहकाची जर मागणी असेल तर देणारा तुम्हाला वाटेल ते देऊ शकतो. सगळ्या मराठी माणसांनी एकमुखानं आपल्या सगळ्या सेवा मराठीमध्ये द्या अशी मागणी आपण केली पाहिजे आणि तशा पद्धतीनं केलं पाहिजे. मराठी ज्ञानभाषा झाली पाहिजे यासाठी आपण खटपट करू शकतो. मग मोठं उदाहरण द्यायचं झालं तर अच्युत गोडबोल्यांसारखा हुशार माणूस आपल्या आयुष्यामधलं करिअर एका टप्प्यापर्यंत आल्यानंतर तो निश्चय असा करतो की जगामधलं जे ज्ञान आहे ते वेगवेगळ्या पद्धतीचं ज्ञान मराठी भाषेमध्ये आलं पाहिजे आणि ठरवून 10-15-20 पुस्तकं या वेगवेगळ्या विषयांवरती लिहितो. मराठी ज्ञानभाषा झाली पाहिजे. एक अगदी जवळचं उदाहरण देईल. आमच्याच विभागातून गेल्या वर्षी निवृत्त झालेले JP गद्रे सर, त्यांनी विकिपीडियाची जी मराठी आवृत्ती आहे त्याच्यासाठी अनेक लेख लिहिले. मुंबई मराठी विज्ञान परिषदेचे अध्यक्ष असणारे देशपांडे सर हे अशा पद्धतीनं अनेक पुस्तकं मराठीमध्ये लिहू शकतात. आपण आपल्या विषयामधलं जेवढं आपल्याला ज्ञान आहे ते ज्ञान सर्व जगामधल्या मराठी बांधवांसाठी खुलं करण्यासाठी या पद्धतीनं आपण वागू शकतो. आणि मराठी दिनाचा अभिमान केवळ सणासमारंभापुरता कार्यक्रमापुरता न राहता आमच्या संस्कृतीमध्ये आमच्या वागण्यामध्ये जर उतरला तर तीच प्रेरणा आमच्या पुढच्या पिढीला मिळणार आहे, आमच्या पुढच्या विद्यार्थ्यांना मिळणार आहे. हा निश्चय करून जर आम्ही वागू लागलो तर मग निश्चितपणे आम्हाला असं म्हणता येईल, निश्चितपणे आम्हाला असं म्हणता येईल, बहु असोत सुंदर संपन्न की महा, बहु असोत सुंदर संपन्न की महा, प्रिय अमुचा एक महाराष्ट्र देश हा, प्रिय अमुचा एक महाराष्ट्र देश हा, गीत मराठ्यांचे हे श्रवणीमुखी असो, गीत मराठ्यांचे हे श्रवणीमुखी असो, स्फूर्ती रीती धृती ही देत अंतरी ठसो,
स्फूर्ती रीती धृती ही देत अंतरी ठसो वचनी लेखनी ही मराठी गिरी दिसो वचनी लेखनी ही मराठी गिरी दिसो महाराष्ट्र धर्म मर्म मनी वसो महाराष्ट्र धर्म मर्म मनी वसो देह पडो सत्कारणी ही असे ही असो स्पृहा बहु असोत सुंदर संपन्न की महा प्रिय अमुचा एक महाराष्ट्र देश हा प्रिय अमुचा एक महाराष्ट्र देश हा धन्यवाद 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 धन्यवाद।